नमस्कार, मी जान्हवी सावंत, महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात आजपासून ढगाळ वातावरण असणार आहे. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मिथिली नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं, त्याचाच परिणाम केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर झाला आहे. 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इस्रायल सरकार सर्व ओलिसांना घरी परतण्यास बांधील आहे. रात्री सरकारने हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा मंजूर केली आहे. त्यानुसार किमान 50 ओलिसांना महिला आणि मुले 4 दिवसात सोडले जातील, ज्या दरम्यान लढाईला विराम दिला जाईल. प्रत्येक अतिरिक्त 10 ओलिसांच्या सुटकेमुळे विराम देताना 1 अतिरिक्त दिवस मिळेल, असे इस्रायल सरकारने म्हटलंय. मागच्याच आठवड्यात अब्जाधीश आणि रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदीपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. लग्नाच्या 32 वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नवाज मोदींनी घटस्फोट देण्यासाठी पोटगी मागितली. या पोटगीपोटी संपत्तीतील 75% वाटा मागितलाय. सप्टेंबर महिन्यात गौतम सिंघानिया यांनी आपल्याला आणि आपल्या मुलीला बेदम मारहाण केली होती, असा आरोप नवाज मोदी यांनी केलाय. नाशिक ड्रग्स प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. नाशिक रोड पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील 19 आरोपींवर मोक्का अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये सध्या 11 जण ताब्यात आहेत, तर 4 जणांचा शोध सुरू आहे. गुरुवारी होत असलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची लगबग सुरू झाली आहे. चंद्रभागेचे वाळवंट भाविकांनी फुलून गेले. याच वाळवंटात आता वासुदेव अभंग गायन करून भक्तांना हरिनामाच्या गजरात दंग करताना पाहायला मिळत आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना पंढरपूरमध्ये आता भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी सकाळपासूनच चंद्रभागेच्या काठावर भाविक हरिनामाचा गजर करत आहेत. कार्तिकी यात्रेनिमित्त खास करून पंढरपुरामध्ये उजनी धरणातून भाविकांच्या स्नानासाठी पाणी सोडण्यात आले. उजनी धरणातलं पाणी आता पंढरपुरामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. अशातच भाविक चंद्रभागेच्या स्नानामध्ये दंग झालेले पाहायला मिळतात. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये खांबी येथील शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटामध्ये ठिकठिकाणच्या बैलजोड्यांचा सहभाग झाला होता. या शंकरपटात पहिल्या दिवशी 160 बैलजोड्या धावल्या. त्यातील काही सेकंदात अव्वल ठरलेल्या 134 जोड्यांची स्पर्धा घेण्यात आली. तर या परिसरात पहिल्यांदाच प्रथमच शंकरपटाचं आयोजन करण्यात आल्याने त्याचा पटशौकीनांचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला. उमरगा तहसील कार्यालय इमारत घाणीच्या विळख्यात सापडली आहे. एकीकडे स्वच्छता अभियान राबवण्याचा संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयात स्वच्छता ठेवता येत नसल्याचं विदारक चित्र उमरगा तहसील कार्यालयामध्ये दिसून येत आहे. त्यात तहसील कार्यालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये तंबाखू पान खाऊन पिचकाऱ्याने भिंती रंगलेल्या आहेत. तर तहसील कार्यालयाला जा कधी येणार आणि तहसील कार्यालय परिसराची स्वच्छता कधी होणार, असा प्रश्न सुजाण नागरिक करत आहेत. प्रवाशांनी एसटीला पसंती दिलेली आहे, त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झालेला आहे. 20 नोव्हेंबर रोजी स्थित एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली असून या एका दिवसामध्ये राज्यातून 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई झाली. यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी 35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर गेल्या 20 दिवसामध्ये एसटीचे उत्पन्न 510 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या भाडेवाढीत 10% वाढ करण्यात आली होती, मात्र तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ न फिरवता प्रतिसाद दिलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाला 19 व 20 नोव्हेंबर रोजी तब्बल 46,15,781 रुपयांचं उत्पन्न मिळालं. प्रवाशांना तात्काळ थांबायला लागू नये म्हणून 45 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दिवाळी संपल्यानंतर सोमवारपासून अनेक शाळा सुरू झाल्यात. यामुळे गावी गेलेल्या किंवा गावाकडे आलेल्या नागरिकांनी परतीचा प्रवास सुरू केलाय. प्रवासासाठी नागरिक एसटीला पहिली पसंती देत आहेत.